आम्ही सर्व विरोधी पक्ष राष्ट्रपती ना डावलल्याबद्दल, एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो उद्घाटन 16-28 तारखेला होतो आहे त्याच्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्या सोहळ्यावरती बहिष्कार टाकू. सर, एक सरकारकडून म्हणले जात आहे की याच्या आधी सुद्धा पीएमने काही इमारतीचं उद्घाटन केलं, इमारतीचं उद्घाटन आणि प्रत्यक्ष संसद भवनाचं उद्घाटन यात फरक आहे. ही नवी संसद तुम्ही निर्माण केली. बघा, इंदिरा गांधींनी कुठे कुठे पायाभरणी केली, मग ती पार्लमेंटचं अॅनेक्स बिल्डिंग असेल, पार्लमेंटची विस्तारित बिल्डिंग म्हणजे संसद भवन नाही, ते सीपीडब्ल्यूडीचं काम असतं दिल्लीमध्ये. आम्ही 22 वर्ष औरावाला माहिती आहे. इंदिरा गांधींच्या हातून किंवा राजीव गांधींच्या हातून काही संसदेच्या एक्सटेंडेड इमारतीचं उद्घाटन झालं, पण हे नवीन संसद भवन. तुम्ही आम्हाला मूर्ख समजू नका, मूर्ख तुम्ही आहात. इतिहासात नाव होण्यासाठी इतिहास बदलतायत काहीही न करता, फक्त जुन्या ऐतिहासिक इमारती पाडून नव्या इमारती उभा करून फक्त त्या इमारतीच्या पायाभरणीला आणि उद्घाटनाला आपल्या नावाच्या पाट्या लावायच्या, त्याच्या पलीकडे ह्या कार्यक्रमाचं महत्व नाही. बताइए क्या है. हिंदी में जानना चाहेंगे आपसे, आपके पार्टी की क्या भूमिका है नई संसद की इमारत पे. बात ऐसी है कि सबसे पहला ये सवाल हमने भी उठाया था सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट के बारे में, कि देश की आर्थिक स्थिति खराब है, फिर भी लाखों करोड़ रुपया, सैकड़ों करोड़ रुपया खर्चा करके जिस तरह से प्रोजेक्ट को सिर्फ प्रधानमंत्री की इच्छा के लिए बनाया, क्या उसकी जरूरत थी. आज जो देश की संसद की इमारत है, पार्लियामेंट हाउस है, वो और 100 साल चल सकती है. इस देश में जो इमारत है उससे भी पुरानी इमारतें इटली में, ब्रिटेन में, फ्रांस में है, वो अब तक चल रही है. तो हमको इतनी क्या जरूरत पड़ी. ये इसलिए पड़ी कि ये संसद भवन ऐतिहासिक, इस संसद भवन को ना आरएसएस ना बीजेपी का कोई रिश्ता है ये बनाने में, या वहाँ का जो ऐतिहासिक और क्रांतिकारी काम हुआ है उसमें बीजेपी का और आरएसएस का कोई काम नहीं है. तो एक नया इमारत बना के सिर्फ एक ऐसा हम कोनशिला लगाएंगे इनॉग्रेटेड बाय प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी, इसके लिए खर्चा हुआ, लेकिन वो भी ठीक है. लेकिन देश के राष्ट्रपति इस राष्ट्र के संविधान की प्रमुख है. देश की हमारी राष्ट्रपति जो एक आदिवासी महिला है वो पार्लियामेंट की कस्टोडियन है. आप उनको नहीं बुला रहे, उनको निमंत्रित नहीं कर, उनके हाथों से नए संसद भवन का उद्घाटन करना ये प्रोटोकॉल है, लेकिन आप नहीं कर रहे हो. आप उसका एक पॉलिटिकल इवेंट कर रहे हो, प्रधानमंत्री के हाथों से उद्घाटन कर रहे हो. इसलिए इस देश के सभी अपोजिशन पार्टी ने निर्णय लिया है कि हम उस कार्यक्रम के ऊपर बहिष्कार करेंगे और उस बहिष्कार में शिवसेना भी शामिल. सर, सरकार की तरफ से दलील दी जा रही है पहले राजीव जी ने, इंदिरा जी ने भी उद्घाटन किया. देखिए, राजीव जी और इंदिरा जी ने संसद भवन के परिसर में उस इमारतों का उद्घाटन किया है, संसद भवन का नहीं. जो एक्सटेंशन है पार्लियामेंट का, जहाँ हमारे कुछ कार्यालय है सरकार के, उसका उद्घाटन किया. मेन पार्लियामेंट बिल्डिंग का राष्ट्रपति ही उद्घाटन करते हैं. अभी दो राष्ट्रपति जो बीजेपी ने बनाए हैं वो रबर स्टैंप ही थे, ऐसे लोग बोलते हैं. कोविंद जी को कहाँ अधिकार मिला था उन्हें, और द्रौपदी जी को, मुर्मू जी को आदिवासी महिला, आदिवासी महिला, आदिवासी महिला बनाकर बना दिया, लेकिन उनको राष्ट्रपति भवन से बाहर तक आने नहीं दिया जाता है. जो देश का सबसे महत्वपूर्ण कार्यक्रम हो रहा है, राष्ट्रपति भवन के सामने पार्लियामेंट हाउस का उद्घाटन हो रहा है, उनके लिए उनको निमंत्रित नहीं किया जा रहा है. तो देश में कौन सा लोकतंत्र है, कौन सा संविधान चल रहा है, और इसका प्राइवेट संविधान चल रहा है क्या. राष्ट्रपति को नहीं बुला रहा है क्या पूरे आदिवासी समाज का. आदिवासी समाज का नहीं, देश का अपमान. आदिवासी समाज का तो अपमान है, दलितों का, शोषितों का, आदिवासी समाज का तो अपमान है, लेकिन मैं मानता हूँ देश के संविधान का भी अपमान है. सर, महाविकास आघाडीमध्ये चर्चा
असं कोण म्हणताय? अनिल देशमुख म्हणतात ते खरं बोलतायत, मला तो संपूर्ण प्रकरण माहिती आहे. अनिल देशमुखांना कोणत्या प्रकारचा दबाव आणि ऑफर होती त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांचे पुरावे त्यांच्याकडे आहे, इतकंच नव्हे त्या संदर्भातले काही व्हिडिओ क्लिप्स त्यांच्याकडे. कोण त्यांना भेटलं, कोणी त्यांना ऑफर्स दिल्या, कोण त्यांच्याशी काय बोललं, कोण त्यांच्याकडून कोणता सया ऍफिडेव्हिट घेऊ इच्छित होत आणि कोणाची नावं घ्या असा दबाव होता, ही सगळी माझ्याकडे माहिती तेव्हाही होती, आजही आहे. देशमुख साहेबांशी माझं अनेकदा बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भातले सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. काही पुरावे त्यांनी तेव्हा पवार साहेबांना दाखवले होते, पण अनिल देशमुख यांनी हे सगळा प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर अशा प्रकारचे खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात पाठवले. हा सामना मध्ये आहे, आपण वाचला असेल, आपण सामना वाचलाय का आजचा? आपण सामनाचा अग्रलेख वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यावरती, प्रमुख लोक आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव. तुम्ही काही आमदार घेऊन आमच्याकडे या, नाहीतर गब्बर आ जाएगा, म्हणजे ईडी आ जाएगा. सर, आज अरविंद केजरीवाल उद्धवजीशी मिलने आहे, इसका मुलाकात काय झाली? देखिए, आज 12:30 बजे अरविंद केजरीवाल दिल्ली के मुख्यमंत्री उद्धव जी को मिलने मातुश्री पे आ रहे हैं. हम उनका स्वागत करेंगे. जो ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट के खिलाफ, निर्णय के खिलाफ केंद्र सरकार ने लाया है, उस बारे में केजरीवाल जी शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी के साथ बातचीत करना चाहते हैं और राज्यसभा में जब ऑर्डिनेंस आ जाए उस ऑर्डिनेंस के खिलाफ तो हम माहौल बना रहे हैं, जो एकजुट बना रहे हैं उसमें हम भी रहेंगे, इसके लिए लेकिन हम उनके साथ रहेंगे. इसके साथ ही में कांग्रेस ने अब तक अपनी भूमिका नहीं साफ की है कि वो इस मुद्दे पर आपका साथ देंगे नहीं. आपकी पार्टी क्या भूमिका, आप साथ में? हम साथ रहेंगे और मुझे विश्वास है ऐसे घड़ी पर कांग्रेस भी साथ रहेगा. इसके अलावा आगामी लोकसभा चुनाव को लेकर सीटों के बंटवारे को लेकर कांग्रेस ने कहा कि मेरिट पर सिलेक्शन होना चाहिए. मेरिट पर सिलेक्शन होगा, सिलेक्शन 1-to-1 कैंडिडेट रहेगा और मेरिट पर ही, उसमें कोई दो राय नहीं. आपने 19 सीटों का जिक्र किया था कि आपने, मैंने 19 सीटों का नहीं, 19 हमारे एमपी थे लोकसभा में, तो जिस पार्टी के 19 एमपी थे वो 15 तो नहीं लेके जाएंगे ना, 19 ही लेके जाएंगे ना, उसमें क्या है. तो हमारी फिर एक बार 19 एमपी लोकसभा में होंगे, हम चुनकर आएंगे. आपकी इच्छा क्या है कि शिवसेना कितना सीट मिलना? वो तो ठीक है, हम बाद में बात करें. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री 12:30 वाजता मातुश्रीवर येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करू. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मार्गे निवडून आलेल्या केजरीवाल सरकारला जे अधिकार दिले होते निर्णय घेण्याचे, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये केंद्र सरकारने एक अध्यादेश आणून त्यांचे अधिकार परत रद्द केले. ही हुकुमशाही आहे. त्या संदर्भातला जो अध्यादेश आहे त्याच्यावर आता मान्यता घेण्यासाठी हा अध्यादेश राज्यसभेतील, त्यावेळेला आम्ही सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन तो अध्यादेश आम्ही पाडू अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी समर्थन मागण्यासाठी केजरीवाल जी आज मातोश्रीवर येत आहेत. तेरा कोणाकडे गेल्या? हो मग म्हणजे म्हणणं काय? 13 उमेदवार तुमच्याकडे आहेत का म्हणावा? या 13 पैकी एकही खासदार निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे शिवसेनेतून निवडून आले होते आणि त्या सगळ्या जागा 19 आमचे खासदार आहेत, त्या सर्व जागांवरती परत शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, हे मी म्हणतो.